सिटी न्यूज वसा जनसेवेचा। महावितरण, महाजनको आणि महापारेषण या तीनही कंपन्यांचे राज्य सरकारला कुठल्याही परिस्थितीत खासगीकरण करायचे नाही अशी ग्वाही बुधवारी उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना दिली आहे। त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या 3 दिवसाचा संप मागे घेतलाय, त्यामुळे राज्यासमोरील वीज संकट टळले आहे। ऊर्जा विभागाचे अधिकारी, महावितरण, महानिर्मिती, महापारेषण विभागाचे अधिकारी आणि विविध वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की राज्य सरकारला वीज कंपन्यांचे कोणतेही खासगीकरण करायचे नाही। खासगीकरणाला विरोध करत महावितरण, महाजनको आणि महापारेषण मधील वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले होते। 32 संघटनांच्या सुमारे 1.5 लाख कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन 3 दिवसांचा संप पुकारला होता। या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संघटनांशी संवाद साधला। त्यात तीनही सरकारी कंपन्यातील अधिकृत कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी यशस्वी बोलणी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुढच्या 3 वर्षात आम्ही या तीनही कंपन्यांमध्ये 50,000 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे, त्यामुळे महावितरणचे खासगीकरण करण्याचा प्रश्नच येत नाही। काही राज्यात, विशेष करून ओडिशा, दिल्ली येथे खासगीकरण झाले आहे, असे महाराष्ट्रात करण्याचा कोणताही विचार नाही, असे फडणवीस म्हणाले। समांतर खासगी परवाने देण्याबद्दल फडणवीस म्हणाले की ते नोटिफिकेशन खासगी कंपनीने काढले असल्याचं स्पष्ट केलंय। सिटी न्यूज बुलढाणा।